किती दिवसाचा आहे पेरोल? पेरोलला तर मी मागच्या महिन्याचे झालं, मे महिन्यामध्ये. तर मला आम्ही बोलावलं लिखायचं. शेतातनी आम्ही पीक वगैरे पेरलं 3 वर्षापासून, तर भानगड होती, धान्यवाला दिलं होतं आम्ही 5 एकर, 2 एकर आपल्या याच्यात होतं. कोर्टातून आपल्याला ताबा भेटला होता, तो सोडायला तयार नव्हता आणि गावातून दुष्कळ होती त्याची. आम्ही पेरलं आणि त्यांच्याचं ते होतं असं 3 वर्षात, आणि त्याची गावातून दुष्कळ होती त्याच्यापासून 2-3 काढायचं होतं. खरी भाव आहे कोणाला ते तुरीच्या आणि सोयाबीनच्या मदतने प्रेत आम्हाला दिसलो आणि सुंगटांनी. आम्ही त्यावेळेस म्हटलं मग काय झालं, एकूणच केलं काम. आता सुटून आलेले आहे पॅरोलवर काही दिवसासाठी, तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे? तुम्ही कुठं किती कमावता? रूमचं भाडं किती? कसं भागते? तुम्हाला काय वाटते? मला म्हणजे 2300 रुपये मिळते, त्याच्यात भागत नाही, पण कसंही तरी करावं लागते. आणि हे सुटून आले तेव्हापासून तर खूपच कंडिशन बेकार आहे. आता दोघं मायले का होतं तर थोडंसं बरं होतं. आता हे आल्याच्यानंतर काही कामधंदे काहीच नाही ना, लॉकडाऊनच्या ना कुठंच काही मिळत नाही, त्याच्यानं आता कसंही तरी चालू आहे. माझा मुलगा मतिमंद आहे, तो पण आजारी आहे. आणि हे आले तेव्हापासून असं वाटते बा का तिकडेच राहिलेले परवडले, कारण इथं खर्चही खूप हे होऊन राहिला. आमच्या आम्हाला झेपत पण नाही, एवढा मोठा झेपत पण नाही असं वाटते. त्यांना काम लागते त्यांना काम नाही, कामही मिळत नाही ना त्यांना. उषा अनंताचा वाडी आपल्या शेतीत आपल्याला चोर फार होतो. आम्हाला त्याच्यात काहीच ते नाही झालं, म्हणजे शेत समजून घ्या ते त्यानंच शेवटी हडप झालं. हा काहीच नाही हडप, म्हणजे तो पूर्ण त्यांनी स्प्रे केली आणि आम्हाला शेवटी काहीच नाही झालं. आणि आम्हाला सगळं आतमध्येच म्हणजे हे करणार सर. ठीक आहे, तर देतो. म्हणजे सजा अशी भरडून कापून आणतात, म्हणजे 14 रुपये कापून तिथं 150 रुपये कसं जास्त आहे, म्हणजे असे रडतात तिथे. 50% लोक असे कुठून वस्तू देणार नाही, मी पोलिसवाले सांगून तिने बयाना सांगितलं त्या ह्याच्यामध्ये नाव सांगून गेलं, म्हणजे त्यांना घेऊन गेलं. म्हणजे आमच्या काहीच नाही, आम्ही तर गावात होतो, आम्ही होतोच नाही तिथे. भारतामध्ये कोरोना महामारीमुळे जेलमधून बंद्यांना सोडण्याचा जो कार्यक्रम मागच्या वर्षीपासून सुरू झाला सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार, तर त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये मागे 11,000 बंद्यांना पॅरोलवर सोडण्यात आलं. आणि आत्तासुद्धा कोर्टाच्या आदेशानुसार बंद्यांना पॅरोल सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु हे सुरू असताना काही बंद्यांनी पॅरोलवर बाहेर जाण्यामध्ये नकार दिलेला आहे.
आज जेलच्या आतमधून बंदी बाहेर जायला नकार देत आहे, तर ही खूप मोठी शॉकिंग गोष्ट आहे. आणि याचे जर कारण जर आम्ही पाहिलं तर मागच्या वर्षापासून वराड संस्थेच्या माध्यमातून आम्ही जेलमधून या लोकांना पॅरोल सोडताना त्यांना जी मदत केली आणि करत आहे त्यातून काही गोष्टी आमच्या समोर आल्या की जेलमधून सुटल्यानंतर बंदी जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये जातो तर कुटुंबामध्ये त्याची जी वाताहत होते, त्यांना रोजगार नाही, कामधंदे नाही आणि त्यांच्यावर एक प्रकारची उपासमारीची पाळी बाहेर आलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बाहेर काही लोकांना घरातसुद्धा राहायला मिळालं नाही, त्यांना बाहेर राहावं लागलं घराची परिस्थिती. अशा परिस्थितीमुळे आज काही लोक असे आहेत की जे जेलच्या बाहेर अशा याच्यात यायला तयार नाही. आणि म्हणून आता जर शासनाला जर या बंद्यांना जर पॅरोल सोडायचं असेल तर त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था, जसं उद्योगधंद्याला पॅकेज दिलं, ॲटोवाल्यांना काही पॅकेज दिलं, तसं जेलमधून सुटलेल्या बंद्यांना पॅकेज देणं गरजेचं आहे की जेणेकरून बाहेर आल्यानंतर ते त्याच्या कुटुंबाचा सांभाळ या काळामध्ये करू शकणार. महिन्यापासून बाहेर आलेलं आहोत आणि माझी जे कामाची जे हे आहे ते मला काम मिळत नाही आणि इकडे तिकडे भटकून आहे. घरचे लोकही आपले मोलमजूर करतात, त्यांना थोडाबहुत भेटते, पण असे अशी अवस्था राहिली तर काय करतं बघा. जेलमध्ये अशा अवस्थेमध्ये जेलमध्ये राहिलं तर ठीक आहे, तिथे तरी माझं हे होईल, पण लहान मुलं आहे, बाळ आहे, त्यांची त्याची हे कोण करेल. अशामुळे बुवा मी म्हणतो का मला जेलमध्ये जर ठेवलं तर बस ठीक आहे. हे आहे बुवा परिस्थिती म्हणजे अशी आहे की कुठं जाण्याचं हे देऊन आलं, म्हणजे कुठून बाहेर निघता नाही येऊन आलं, काही नाही येऊन आलं. मग त्याच्यानंतर बा जेलमध्ये बा काही असं हे नाही आहे, म्हणून त्याच्यामध्ये जेलमध्ये राहिलं तर सेफ्टी राहते, बाकी काही नाही आहे. बोलू तर आम्हाला प्रशासन म्हणजे जेल प्रशासन म्हणजे माझ्या मुलाची हे ते पूर्ण हे करेल बा. त्याच्यामुळे मी बा जेलमध्ये आहे आणि जेलमध्ये दोन्ही टाईमचं आम्हाला जेवण मिळतात तिथे आणि पोटाचा गुजारा होतो, त्याच्यामुळे बा आम्हाला जेलमध्ये राहण्याची हे मिळण्यात येईल परवानगी. आता हे कोरोना परिस्थिती पाहून बा काही काम नाही वगैरे नाही आहे, काही नाही आहे. त्याच्यामुळे आज आमचं कुटुंब कसं चाललं, काय कसं चाललं, त्याच्यामुळे घरचे बा आमचं पाहण्या त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन बाहेरच्या जा यांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे, त्याच्यामुळे काम आम्हाला कुणी देत नाही. अशा तऱ्हेनं बा कुठपर्यंत चालणार हे. आणि जेल प्रशासनाने आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला बोलावं, त्यांची त्या ठिकाणी आमची राहण्याची व्यवस्था वगैरे होऊन राहील, दोन टाईम आम्हाला बरोबर मिळून राहिलं तिथे. अशा तऱ्हेने आम्हाला बा तिथे जे 12-14 वर्ष झालेले आहे त्यांची कशी परिस्थिती आहे का, त्यांना आता ते सुटणारच आहे, आता त्यांची याच्यामधून सुप्रीममधून येणारच आहे. आता जे काही काही सुटलेले त्यांना 2-3, 3-3, 4-4 वर्ष राहिलेले आहे, पण आता त्यांची परिस्थिती अशी आहे की काही जाणार आहे, रेग्युलर जाणार आहे, तिथे रेग्युलर जातो बरोबर आणि रेग्युलर सुट्टीवर येतात. आम्ही सुट्टीवर मी सुट्टीवर राहिलेला रेग्युलर गेलेला. हां ते आतमध्ये जे कारागृहामध्ये जे बंदी आहे त्यांना असं वाटते का बाहेर जाण्याची त्यांची इच्छा नाही आहे, कारण की कोरोना परिस्थिती अशी आहे का बाहेर गेल्यावर काय होईल काय नाही बा, अशी त्यांची दैनंदिन अवस्था आहे आणि ती बाहेर निघण्यासाठी तयार नाही आहे.